केंद्रीय गृहमंत्री कालपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहे. नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पांचं देखील अमित शहा दर्शन घेणार. भारतामध्ये लवकरच शिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच होणार असं विधान अमित शहा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलं. भारताचे पंतप्रधान संविधानाला वारंवार धक्का लावतात असं मोठं विधान राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या कार्यक्रमात केलं. भाजप आमच्या पद्धती, भाषा, इतिहास आणि राज्यांवर हल्ला करतोय. जे संविधानावर हल्ला करतात ते आमच्या धार्मिक परंपरांवर देखील हल्ला करतात असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. आज जीएसटी काउन्सिलची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. विमा प्रीमियमवरील जीएसटीसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे. यासह 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10% जीएसटी भरावा लागणार की नाही याबाबत देखील निर्णय होणार आहे. शिक्षण संस्थांच्या निधीला देखील आता जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे आता आम आदमी पक्षानं याविरोधात आवाज उठवलेला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यासंदर्भात आज मुद्दा देखील मांडणार. सीएनजी गॅस 90 पैशांनी महागला आहे. वाहन चालकांना प्रति किलो सीएनजीसाठी आता 85 रुपये 90 पैसे मोजावे लागणार आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीची नवीन दरवाढ लागू करण्यात आली. सांगलीच्या मिरजमध्ये भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत मराठा समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या विधानावर मराठा समाज आक्रमक झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेत्याने खानापूर विटा विधानसभा 2024 इच्छुक उमेदवार संग्रामनाना माने वंचितच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांसह संग्रामनाना माने यांनी प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली. खानापूर विटा मतदारसंघामध्ये वंचितच्या एट्रीनं महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढवलेली. हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला. माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांनी भाजपची साथ सोडलेली आहे. आदित्य देवीलाल यांनी इंडियन नॅशनल लोकदलामध्ये प्रवेश केलेला आहे. अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी रात्री उशिरा गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्याबरोबरच गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये देखील ते सहभागी झाले होते. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची आणि शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्वपूर्ण शिफारस तज्ज्ञ समितीनं केली. पुढील 15 दिवसांमध्ये पुतळ्यांच्या उंचीबाबतचं सांस्कृतिक धोरण जाहीर होण्याची शक्यता. कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग बेकायदेशीररित्या एकत्र आल्यामुळे महाविद्यालयामध्ये नियमित तासिका होत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा दावा करत नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन यशस्वीपणे धावते. मात्र वंदे भारत ट्रेन नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर धावताना दिसणार. ही ट्रेन येत्या 3 महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता. मुंबई विभागाचे मोटारमन आज काळे कपडे घालत मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करणार आहेत. सीआरएसच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत मोटारमन आज निषेध आंदोलन करणार आहे. पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एप्रिल ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये 62 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 20 कोटींचा दंड जमा करण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील हमाली दर दुप्पट करण्यात आले आहेत. 40 किलोचं ओझं वाहून नेण्यासाठी जिथे 50 रुपये लागत होते त्यासाठी आता 75 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. मराठा समन्वयकानं सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतची याचिका दाखल केलेली होती. सर्वाधिक नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थातच सीआरपीएफच्या 4000 पेक्षा अधिक जवानांच्या 4 तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा संकल्प सरकारनं केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.